फ्रेंड्स, आत्ता आपण आलो आहोत इमिरेट्स पॅलेस अबुधाबीमध्ये। हे पहा, हे खूप मस्त असं इमिरेट्स पॅलेस आहे आणि याच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला फाउंटन्स आहेत आणि हे मधोमध असं आहे पॅलेस। या पॅलेसच्या बॅक साईडला मोठी स्पेस आहे जी बऱ्याच कंपनी आपल्या स्पोर्ट्ससाठी यूज करतात। नाईटमध्ये व्ह्यू खूपच मस्त दिसतो कारण भरपूर प्रमाणात लाईटिंग केलेलं आहे। इथे खूप सारे लाईट्स आहेत आणि लाईटिंग ही त्या प्रमाणातच आहे, सो छान वाटतं। आज चाललो पॅलेसमध्ये। इथे पॅलेसमध्ये जे लोक राहतात त्यांना पिकअप आणि ड्रॉप करतात या एरियामध्ये। ही पहा, जी कार चाललंय ना ती पिकअप किंवा ड्रॉप करून जाते या एरियामधून। इथे गार्ड्स आहेत, सिक्युरिटी गार्ड्स। इथे रिसेप्शन एरिया आहे। इथे हा जो फोटो दिसत आहे तो अबुधाबीच्या किंग यांचा फोटो आहे। हे रिसेप्शन एरिया आहे। इथे रिसेप्शन एरिया आहे, दोन तीन ठिकाणी रिसेप्शन एरिया आहे तिथे। इथे पाहू शकता, इथे जे काही इंटेरियर दिसत आहे ना, हे बघा, हे गोल्ड आहे। हे इथे स्ट्रक्चरही खूप वेगळं आहे, गोल्ड पण आहे आणि त्यात लाईटिंगही केलेलं आहे। हे पण गोल्डचं आहे। इथे दिसतात ना हे डोर्स, बघा डोर्स पण गोल्डचेच आहेत, बट असं वाटतं की हे गोल्डचं आहे। ते सगळीकडे बघा, तिथं गोल्डच आहे। सो हे सगळं प्युअर गोल्ड शीट्सपासून बनवलेलं आहे आणि या शीट्स इटलीमधून मागवल्या गेल्या होत्या हे जेव्हा पॅलेस बनवत होते त्यावेळी। त्यामुळे हे पॅलेस बनवण्यासाठी त्यावेळी 3 बिलियनपेक्षाही जास्त खर्च आला होता। हे एक लग्झरी 5-स्टार हॉटेल असल्यामुळे इथे राहण्याचा एका दिवसाचा खर्च हा 60,000 पासून स्टार्ट होतो आणि जसा फॅसिलिटी आपल्याला हव्यात त्याप्रमाणे तो वाढत जातो। ही जी शेप दिसते आहे ना, ह्याच्यामध्ये जे बॉटल्स आहेत ते प्युअर मिनरल वॉटर आहे विथ 24 कॅरेट गोल्ड क्रिस्टल्स। हे खूप महाग असं पाणी आहे कारण ह्याच्यामध्ये गोल्ड क्रिस्टल्स आहेत, ते पण 24 कॅरेट। इथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की कुठे काय आहे, म्हणजे रिसेप्शन एरिया कुठे आहे, ग्रँड स्टेअर्स कुठे आहेत, बिझनेस सेंटर कुठे आहेत, मीडिया सेंटर्स कुठे आहेत, टॉयलेट कुठे आहे, बँक, क्लिनिक, ओरिएंटल कॅफे कुठे आहेत, शॉप्स कुठले असेल, हे सगळं इथे दिलेलं आहे इन्फॉर्मेशन। इथे बसण्याची सोय केलेली आहे आणि इथे आपण 5 ते 10 मिनिटं बसू शकतो कारण खूप क्राऊडेड एरिया आहे हा। सो सिक्युरिटी गार्ड एक 10 मिनिट्सच्यापेक्षा जास्त तुम्हाला अलाव नाही करत इथे बसण्यासाठी। तुम्ही थोडा वेळ बसून फोटो वगैरे क्लिक करू शकता इथे।
इथे पहा, इथे फ्लोर्स आहेत, टोटल 4 फ्लोर्स आहेत आणि या फ्लोर्स मध्ये ना रूम्स आहेत। इथे बरेचसे शॉप आहेत आणि हे शॉप आहे अँटिक पीसचं आणि इथे पाहू शकतो आपण बरेचसे अँटिक पीस आहेत। त्यांचं डिझाईनही खूप छान आहे आणि झुंबर वगैरे आहेत, छोटी मोठी अशी अँटिक पीस आहेत इथे आणि ते गोल्ड आणि सिल्वर प्लेटेडमध्ये आहेत आणि प्युअर आहे। सिल्वर प्लेटेड किंवा हे गोल्ड प्लेटेड जे आहेत ते प्युअर आहेत। वाव, हे पहा डिझाईन खूप छान आहे ना। हे पहा, हे सिल्वर प्लेटेड आहे। तर आपण आता ह्या एरियामध्ये उभे आहोत। हा एरिया बिझनेस सेंटर आहे, इथे सगळे बिझनेस मीटिंग वगैरे होतात। स्टेप्स पहा, तो आपण जिथे जाऊ ना तिथे असे इन्फॉर्मेशन बोर्ड दिलेला असतो की कुठल्या दिशेला काय आहे ते पाहून आपण त्या त्या ठिकाणी जाऊ शकतो। सगळं गोल्डचंच आहे, सो हे कार्पेट पण गोल्डचं कलरचंच आहे आणि हे कार्पेट जे आहे ते हँडमेड आहे आणि इंडियामधूनच आलेलं आहे हे कार्पेट। हे एक शॉप आहे आणि हे शॉप आहे परफ्यूम आणि फ्लॉवरचं शॉप आहे। वाव, हा एरिया पहा, हा रेस्टॉरंट एरिया आहे आणि हा खूप असा रॉयल एरिया आहे। सो पाहता क्षणी असं वाटतं की इथं निवांत बसूया असं वाटतं, बट तसं अलाव नाही आहे कारण तुम्ही जर रेस्टॉरंटमधून फूड ऑर्डर करणार असाल तरच आपण इथे बसू शकतो, अदरवाईज नाही बसू शकत।